कसे आहात सगळे? जवळपास 2.5 महिने एकही मोठा व्हिडिओ चॅनलवर आला नाही, त्यामुळे विसरलात तर नाही ना? व्हिडिओ आले नाहीत म्हणजे आम्ही काम करत नव्हतो असं नाही, तर डिसेंबर महिन्यात अगदी जोमाने आम्ही स्वतःला एक चॅलेंज देत सलग 30 दिवस रील आणि शॉर्ट व्हिडिओ टाकले. तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा. संपूर्ण महिन्यात फक्त 2 दिवस सोडले तर बाकी दिवस आम्ही ठरल्याप्रमाणे छोटे व्हिडिओ टाकले आणि ज्याला खूप छान प्रतिसादसुद्धा आला. वर्षाच्या शेवटच्या दिवशी ठरल्याप्रमाणे व्हिडिओ टाकता आला नाही, कारण आम्ही सरत्या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात निसर्गात करायची असं ठरवलं होतं. त्यासाठी आम्ही ठरल्याप्रमाणे प्रवास सुरू केला. नुकताच सूर्योदय झाला होता, वातावरणात मस्त गारवा जाणवत होता. जवळपास 2 तास प्रवास केल्यावर आम्ही एक छोटा ब्रेक घेऊन नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. पोटातलं अन्न लवकर जिरावं म्हणून सरकारने मागच्या 13 वर्षांपासून करून ठेवलेली मुंबई गोवा हायवे नावाची सुंदर संकल्पना अनुभवत आमचा पुढचा प्रवास जोरदार सुरू होता. तासाभराच्या कठीण रस्त्याने प्रवास केल्यावर आम्ही सुंदर जंगलातल्या रस्त्याला लागलो. आजूबाजूला असणाऱ्या जंगलातून प्रवास करताना कमालीची मजा येत होती. 6 तासांच्या मस्त अशा प्रवासानंतर आम्ही येऊन पोहोचलो कोकणातल्या एका सुंदर गावी. संध्याकाळी चुलीसमोर मस्त गंपा रंगल्या. आठवणी किस्से ह्यात आम्ही रमलो आणि रात्रीचं जेवण संपवून आम्ही नवीन वर्षाच्या भटकंदीसाठी तयार झालो. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता, मराठी गाण्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर आपल्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात म्हणजे पहिला दिवस जो आपला आहे तो आपण निसर्गात साजरा करतोय. म्हणजे काल आम्ही 31 लाच आम्ही इथे आलो, तर आता आपण आहोत दापोलीमधल्या कोळबंदरे गावात. एक दापोलीपासून 1-12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता आपण इथून आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. मस्त गरम गरम सकाळी धावणे खाल्लेले, तर चला मग या व्हिडिओची पण आपण सुरुवात करूया आणि आता सुंदर अशा प्रवासाला लागूया. नवीन वर्षाची आमची सुरुवात मस्त निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या कोकणातील सुंदर गावात झाली. तर मित्रांनो, आता आपण अमोलच्या आधीच्या ऑफिसमधला एक मित्र आहे शिवराज म्हणून, त्याच्या घरी आहोत. हे जे मागे तुम्हाला दिसते हे त्याचंच घर आहे. कालपासून त्याच्या आईवडिलांनी आमचं, तो इथे नसतो, तो पण मुंबईलाच असतो, तर त्याच्या आईवडिलांनी आमचं खूप छान कालपासून पाहुणचार केले. इथे खूप असे छान छान झाडं लावले आहेत, फुलझाडं आहेत, तर ती आता आम्ही मस्त बघायला आले. बघा समोरचा पूर्ण परिसर. सगळं पटापट आटपून आम्ही कोळबांद्रे गावापासून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नदीकाठच्या सुंदर लेणी बघण्यासाठी निघालो. तर आपण आलो होतो पन्हाळेकाजी लेणी बघण्यासाठी आणि ही लेणी ह्या भागामध्ये खरंच खूप प्रसिद्ध आहेत. आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या लेणीचं असं आहे की इथे बाजूला असलेली नदी, कोळजाई नदीच्या बाजूला ही लेणी आहेत आणि अत्यंत शांत वातावरणामध्ये या सगळ्या लेणी आहेत बघण्यासाठी. 28 लेण्या इथे आहेत एकूणच, तर त्या बघण्यासाठी म्हणून आम्ही आलो. दापोलीपासून 24-25 किलोमीटरच्या अंतरावरती या लेणी आहेत. 1970 साली दापोलीचे अण्णा शिरगावकर यांनी या लेणी प्रकाशात आणल्या. त्यापूर्वी जेम्स बर्गेज यांनी 1870 साली या ठिकाणी कोळीव बाग असल्याचं नमूद करून ठेवलेलं होतं. पुरातत्व खात्याने इथे खोदकाम केल्यावर नदीच्या गाळात काळाच्या पडद्याआड गेलेल्या या सुंदर लेणी जगासमोर आल्या. 3र्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत या लेण्यांचं खोदकाम झालेलं असून यात बौद्ध आणि हिंदू लेण्यांचा समावेश आहे. या लेणी समूहात गणपती, त्रिपुर सुंदरी, सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. एका लेण्यात अक्षोभयाची एक डोकेविरहित मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. एका लेण्यात शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा मार्ग खोदलेला आहे. प्रत्येक लेण्यात काही ना काही कोरीवकाम आपल्याला बघायला मिळतं. एकामागून एक लेणी बघताना आम्ही त्या काळात हरवून गेलो. इथे असणारी शांतता आपल्याला सहज त्या काळात घेऊन जाते. आम्ही अशी लेणी बघत बघत चाललो होतो पुढे, तर तेवढ्यात एक बस भरून, आज 1 जानेवारी आहे त्याच्यामुळे बस भरून शाळेतली पोरं आली आहेत. ते बघा त्यांची तिकडे गडबड चालू झालेली आहे. 1972 साली एका शेतकऱ्याला एका शेतामध्ये इथे शेती करत असताना एक पेटी सापडली.
आणि त्या पेटीच्या आतमध्ये त्याने जेव्हा ते पेपर त्याला सापडले ते ताम्रपट होते. हे ताम्रपट जे आहेत इथले दापोलीचे जे त्या संशोधक आहेत त्यांच्या मदतीने ते पुण्याला पाठवण्यात आले आणि पुण्यामध्ये जेव्हा त्याचं संशोधन झालं तेव्हा कळलं की हे ताम्रपट एका लेणी संदर्भात आहेत. मग तिथल्या लोकांनी येऊन इथे जेव्हा शोधकार्य चालू केलं, इथे जेव्हा त्यांनी खोदकाम केलं तेव्हा त्यांना या सगळ्या लेणी सापडल्या. तर हे बघा, मला असं वाटतं की ते जेव्हा ह्या नदीच्या गाळामध्ये जेव्हा असतील तेव्हा हे अशा स्वरूपामध्ये असतील, इकडे पूर्ण गाळ भरलेला असेल आणि मग त्यांनी हे पूर्ण काम केल्यावरती त्यांना इथे ह्या लेणी सापडल्या असतील. ही कोडदाई नदी आहे, इथे जो डोह आहे ना तो खूपच खोल दिसतोय आणि इथे त्यांनी बोर्ड पण लावले जागोजागी. तर मग आता कसं, आपण कोल्हापूरची पूर्ण सिरीज मध्ये आपण सगळीकडे गवे शोधत होतो, तर आता आम्ही मगरींचा बोर्ड शोधला ना, बघितला ना, तर आम्ही आता मगर शोधतोय. पण काय माहिती असं का होतं आमच्या बरोबर, नाही दिसत आम्हाला काहीच व्हिडिओ साठी नाही, आम्हाला आमच्या डोळ्यांनी असं मगर बघायची आहे प्रत्यक्षात. जेव्हा आम्ही बिबट्या दिसत नाही ना, नाही आपण जेव्हा बिबट्या बघितला होता पण दिसला पण व्हिडिओ नाही केला, म्हणजे आम्ही कंटेंट साठी कधी कुठल्या प्राण्यांचा वापर नाही केला. जर मला लांबून मगर दिसली ना तर मी कदाचित तिचं छान शूट घेईन, पण जर ती जवळ असेल तर मी मस्ती नाही करणार तिच्याशी, मी सुमडीत निघून जाईन. पण मला तिला डोळ्यांनी बघता येईल ना की खरोखरची मगर कशी दिसते. आपल्या पूर्वजांनी किती छोट्या छोट्या गोष्टींचा कशा कशा प्रकारे विचार केला होता त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इथे बघायला मिळते. तर ह्या पूर्ण डोंगराच्या या उतारावरती या लेणी खोदलेल्या आहेत आणि त्या डोंगर उतारावरून ऑब्व्हियसली पाणी पावसाळ्यामध्ये खाली येईल, मग ते पाणी जे आहे ते समोर पडत राहील, मग त्या पाण्याला इकडे कदाचित पाणी साठेल. म्हणून त्यांनी काय केलंय की डोंगर उतारावरती तिथे खास करून ते पाणी योग्य प्रकारे खाली वाहून येईल याच्यासाठी तिथे असं डोंगर उतारामध्येच खास केलं आहे बघा. आणि हे डोंगर उतारावरून हे पाणी इकडे बाहेरच्या साईडला येईल, म्हणजे तिथे आपण जिथे एंट्री करतो तिथे ते पाणी साठणार नाही, ह्या त्याच्या पाठचं एक लॉजिक आणि त्या पाठचं त्यांचा विचार होता. आणि ते इथून उतरून असं शेवटी नदीत जाणार. संपूर्ण लेणी फिरून झाल्यावर आम्ही नदीकाठी गेलो. शांत नदीच्या किनाऱ्यावर थोडा वेळ बसलो. दुपारच्या उन्हात सुद्धा या ठिकाणी अजिबात गर्मी जाणवत नव्हती, इतकी गर्द झाडी इथे आहे. लेणी बघून आता आपण निघतोय इथून आणि इथं आपण दापोलीला चाललोय केशवराज मंदिर बघायला. पण त्याच्या मध्ये जर काही दुसरं दिसलं बघण्यासारखं, कारण आपण टू व्हीलरवर असतो तर आपल्याला बरेच ठिकाणं अजून दिसत असतात, तर काही दिसलं तर आम्ही आधीमध्ये थांबूच आणि ते बघू. दापोलीला जाण्याआधी आम्ही जवळच असल्या उनवरे या गावी गेलो. आपण मानवनिर्मित कलाकृती बघितली पण आता निसर्गाचा चमत्कार बघण्यासाठी आम्ही या गावात आलो होतो. तर आता आपण मंदिराकडे जाण्याआधी उनवरे गावातलं गरम पाण्याचे जे कुंड आहे ते बघायला आलो. तर हे जेव्हा आता मी कुंड बघितले ना तेव्हा मला आपलं सिक्कीमचं आठवलं. आपण गरम पाण्याचं कुंड बघायला गेलो होतो. सिक्कीमची सिरीज बघितली नसेल तर आय बटनवर देईन. तिथे गेल्यावरती एका घराच्या आतमध्ये ते कुंड आणि त्याच्यात आंघोळ करायला लोक देत होती असं काहीतरी वेगळंच बघितलं, म्हणजे असं एक घर टाईप होतं. आणि आता तुम्हाला जसं इथे समोर हे कुंड बघायला मिळतंय, हात लावून पाणी ते फील करायला मिळतंय, है ना, तसं तिथे आम्हाला काही करायला मिळालं नाही. सो मला तो डिफरन्स दाखवायचा आहे, कारण कोकणात गरम पाण्याचे कुंड म्हटलं की हे असेच बघायला मिळतात, पण तिथे आम्हाला सिक्कीमला ते बघायला नाही मिळालं. मला थोडं ते वेगळं वाटलं. आपल्या सह्याद्रीची निर्मिती जी ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे, तर त्यावेळेस जमिनीच्या खाली बऱ्याचशा हालचाली झाल्या आणि तो ज्वालारस बाहेर येऊन सह्याद्रीची निर्मिती झाली. त्याचप्रकारे तसंच एक उदाहरण म्हणजे हे गरम पाण्याचे कुंड आहे, जो आम्ही जमिनीच्या खाली अजून पण बऱ्याचशा हालचाली चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे तापमान आहे ते आतलं खूप जास्त आहे, त्याचंच एक उदाहरण आपल्या इथे बघायला मिळतं. ते जमिनीच्या खाली ते पाणी ताप त्यांटे दाबाने वरती येत आहे, जमिनीच्या खाली खाली जमीन जीवंत आहे, त्याच्यावर हालचाली आहे, चालू आहेत असं आपण म्हणू शकतो. येस, गरम पाण्याचे कुंड बघून झाल्यावर आम्ही थेट दापोलीपासून 6 किलोमीटर अंतरावर असणारं आसूद या गावातलं केशवराज मंदिर बघायला गेलो. आजवर खूप मंदिरं फिरलो पण हे मंदिर खूप खास आहे. मंदिर कसं आहे माहित नाही, पण मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तो नक्कीच सुंदर आहे. खूपच छान वाटते, अशी छोटीशी वाट आहे आणि आजूबाजूने जी अशी मोठमोठी झाडं आहेत सुपारीची नारळाची, खूप मस्त वाटतंय ना ते, आणि असं मध्येच कुठून तरी पाणी वाहत जात आहे, क्लास एकदम. या जागेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या परिसराला डोळ्यासमोर ठेवून श्रीना पेंडसे या महान लेखकाने गारंबीचा बापू ही कादंबरी लिहिली. अशा सुंदर जागेत एखादी कलाकृती नक्कीच घडू शकते, कारण हा परिसर मुळातच खूप सुंदर आहे. चल लवकर सनसेट पण बघायचं आपल्याला. आमच्या आयुष्यातनं ट्रेक काही जात नाही. येस, कुठे गेलं तरी ट्रेक आहेच आहेच. पायऱ्या आहेत, तुम्ही मंदिर बघायला जा, तुम्ही गडावर जा, कुठेही जा, पण तुम्हाला ट्रेक करायचं आहे. हाय गो, काय करू मी या निसर्गाचं, कुठे सामावू मी असं झालं आहे. वर्षाचा पहिला दिवस इतका सुंदर खूप कमी लोकांचा होत असेल मला माहिती आहे, पण तुम्ही पण प्रयत्न करा की जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात कसं जाता येईल. आपली आजची दोन्ही पण ठिकाणं निसर्गरम्य होती, निसर्गाच्या ठिकाणी, एक नदीच्या बाजूची लेणी आणि आता अगदीच निसर्गाच्या दाट झाडींच्या मध्ये असलेले मंदिर. हो,
20 मिनिटं मन प्रसन्न करणाऱ्या रस्त्याने चालत आल्यावर आम्ही केशवराज मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एक भलं मोठं आंब्याचं झाड आपलं स्वागत करतं. मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला वाकून आत जावं लागतं आणि आपला प्रवेश होतो एका वेगळ्याच दुनियेत. मंदिराच्या परिसरात एक गोमुखातून बारमाही वाहणारा थंड पाण्याचा प्रवाह आहे. त्याचं पाणी पिऊन आम्ही आमचा थकवा घालवला. आम्ही कुठेही गेलो की आमची पाण्याची बाटली आमच्या सोबत असते. जिथे कुठे असं नैसर्गिक पाणी आम्हाला दिसतं किंवा कुठेही कोणाच्याही घरी आम्ही बिंदास जातो, पाण्यासाठी कोणीही नाही बोलत, तर आम्ही हे पाण्याची बॉटल रिफिल करून पीत असतो. असं सारखं वारंवार पाण्याच्या बाटल्या घेऊन पाणी प्यायला आम्हाला अजिबातच आवडत नाही आणि त्या पाण्यामुळे बऱ्याचदा आपण आजारी पडतो. आपल्याला सुटं बाहेर गेल्यावर आपण आजारी पडलो. तिथलं हवामान वगैरे बदल होतो, खाण्यापिण्यात ते तर आहेच, पण पाणी महत्त्वाचं आहे. पाणी जितलं लोकल प्याल ना तितकं चांगलं. गाभाऱ्यातली विष्णूची मूर्ती बघताना मनाला खूप शांत वाटलं. थोडा वेळ आम्ही इथे शांत बसलो, इथली ऊर्जा आत सामावून घेतली. मंदिर खरंच खूप सुंदर आहे, खूपच शांत आणि खूपच छान वातावरण आहे इथं. म्हणजे आत्ता आम्ही भर उन्हात आलोय तरीही इतकी शांतता आणि इतकं सावली आहे आजूबाजूला, कारण चारही बाजूने निसर्गाने वेढलेलं की झाडे आहेत आजूबाजूला आणि मध्येच हे मंदिर आहे, त्यामुळे इथे खूपच जास्त तशी वातावरणातली शांतता आहेच आणि मंदिराची वाईबच वेगळी आहे. म्हणजे खूपच छान वाटतंय. मंदिर बघून झालंय, आता आपण निघतोय, कारण सनसेट लवकरच होईल आणि आपल्याला ते जवळ कुठलं तरी बीच असेल तिथे जाऊन सनसेट बघायचं आहे. आणि मी आता जिथे बसली आहे ज्या कट्ट्यावर, त्याच्या मागे हे दिसतंय तुम्हाला, हे आंब्याचं खूप भलं मोठं झाड आहे. म्हणजे असं माझ्यासोबत नाही दिसणार फ्रेममध्ये, एवढं मोठं. ही सगळीच आजूबाजूला, जसं मी म्हंटल की ही गर्द झाडीने वेढलेलं आहे मंदिर. तुमचं मन असं शांत होईल नाही त्याला. तुम्हाला खूप ताकद मिळाली इथून 9 वर्ष तुम्ही असाल तर मला ताकद मिळालेली आहे. तुमच्या ताकदीचं तुम्ही बघा. तुमची ताकद तुम्ही व्हिडिओ मधून घ्या. काय आम्ही तर डायरेक्ट घेतली इथून अशी. मला त्याचा खूप फायदा होणार आहे. दररोज मी थोडी थोडी ताकद वापरणार आहे तुझ्या अगेन्स्ट. अच्छा, माझ्या अगेन्स्ट. ओके, ऐकताय तुम्ही, माझ्या अगेन्स्ट वापरण्यात येणार आहे. पण मी तर म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी. तुझी ताकद ऑलरेडी होती, मग त्यात अजून हे तू घेतलंस, मग ती डबल झाली ना. कसा घाबरलेले हा बोल. मी तर असाच होतो, नाही 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 नको नको बाबा, मी तर घाबरलोय. हे ऑन कॅमेरा तू मान्य केलंस हे बरं झालंय, आपल्याकडे प्रूफ राहिला ते का. चला आता आपल्याला ना जे असं सुसट जायचं आहे ना, अरे खाली आम्ही म्हणजे जिथून आता आम्ही आलो मंदिराच्या इकडे, तिथे आम्ही एका माणसाला विचारलं की किती वेळ लागेल, तो म्हणाला अर्धा तास. म्हणजे मी म्हटलं अर्धा तास, नाही नाही त्याच्यापेक्षा पण जास्त. 10 मिनिटात आम्ही वर आलो आणि वरती आल्यावर मंदिर दिसलं. मी बोलले कुठला अर्धा तास लागणार होता. ते जाऊ दे ती बाई तिकडे. अरे रे तिथं 2 तास ते पाण्या गरम पाण्याचं कुंड बघायला. त्या बाईला विचारलं तर ती बोलते किती वेळ लागेल, ती बोलते 2 तास. अरे 2 किलोमीटर वर गाव आहे. अशा मजा पण येत असत आम्हाला फिरता. दिवसाचे शेवट करण्यासाठी आम्ही जवळच असलेला मुरुड समुद्र किनारा गाठला. मुरुड म्हणजे ते मुरुड जंजिरा नाही आहे, तर दापोलीपासून 9 किलोमीटर अंतरावर हे मुरुड आहे. अगदी वेळेत आपण आलोय, म्हणजे 5:30 झालेत. म्हणजे आपल्याला समुद्र पण एन्जॉय करता येईल, सनसेटही बघता येईल. 6:15 वगैरे होईल सनसेट. नवीन वर्षाचा पहिला सनसेट. येस. अरे हो, शुभेच्छा दिल्या आहेत ना कॅलेंडर प्रमाणे. मला माहिती आहे, तर प्लीज कमेंट मध्ये पाडवा आपलं नवीन वर्ष असतंय मला माहिती आहे, पण कॅलेंडर नुसार आताच नवीन वर्ष आहे सुरू होत आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना आमच्या दोघांकडून शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. ह्या नवीन वर्षामध्ये नवीन नवीन गोष्टी अचीव करा. आम्ही पण त्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही पण काही काही रेझोल्युशन केलेले आहेत जे आम्ही पूर्ण करणार आहे. गेल्या वर्षी आम्ही जिम सुरू केलं होतं जे आम्ही मध्ये सोडून दिलं. चल बाय. तसं नाही करणार आहे. यावेळेला सगळे रेझोल्युशन लक्षात ठेवून पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे मी एनर्जी तुम्हाला पण देते. ये. संपूर्ण पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्यावरून आठवणीत राहणारा सूर्यास्त आम्ही अनुभवला. सनसेट बघण्याची ना मजा खरंच वेगळीच आहे. ते सनराईज बघण्याची पण आहे. काही काही ठिकाणं आम्ही सनराईज साठी ठेवतो आणि काही ठिकाणं असतात ती सनसेट साठीच असतात. त्यामुळे सूर्योदय आज सकाळी आम्ही घरातूनच पाहिला.
सूर्यास्त मात्र आम्ही बीचवरून पाहिला. पण आजचा दिवस खूपच छान होता. अशी खूप धावपळ वगैरे काही नव्हती. छान रिलॅक्स मध्ये असं मस्त एक एक ठिकाणी फिरतोय. सगळीकडे तितकंच प्रत्येक ठिकाणाला आम्ही वेळ दिला. एक दोन ठिकाणच फिरायची पण तिथे क्वालिटी टाइम स्पेंड करायची. असं फक्त ती ठिकाण टिक टिक करण्यासाठी नाही फिरायची. हा हे पण केलं. आमचं हे रेझोल्युशन बरीच आहेत. तुम्हाला व्हिडिओ मधन हळूहळू कळतीलच, समजतील. नवीन नवीन विषय घेऊन तुमच्या समोर यायचंय. बरंच काम करायचंय 2024 मध्ये आम्हाला. तर आता बोलता बोलता आठवलं, ओ शिट, खूपच काम करायचं. मोठं काम करायचं की आता इथून आपल्याला परत दापोलीत जायचं. चला निघूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही आवरून घरच्या रस्त्याला लागलो. चला तर निघायची वेळ झाली आता. Yes. दोन दिवस खूप छान आमचे गेले इथे. आणि ते कोणामुळे गेले ते पण सांगते. हे बघा, हे शिवराजचे आई वडील आहेत. त्यांनी आमचा खूप छान उत्तम पाउचार केला. हे त्यांचं घर, हे पण त्यांचंच घर आहे. आम्ही इथे होतो नाही, अगदी घरच्यांसारखं. म्हणजे आमचं इथे कोणतरी आहे घर, हे आता आम्हाला कन्फर्म झालंय. कधी यायचं असेल तर इथेच येणार आहे आम्ही. खूप छान वाटलं. निघूया आता. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही जस्ट घरात आलोय. दोन दिवस खूपच छान होते, खूपच मस्त होते. शब्दात वर्णन नाही करता येणार, पण नक्कीच व्हिडिओ मधून तुमच्या सगळ्यांपर्यंत आम्ही जे काही फील केले ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि आम्ही जो अनुभव घेतला तो तुम्ही सुद्धा अनुभव करावा असा मी प्रयत्न करेन माझ्या एडिटिंग स्किल मधून. हा व्हिडिओ इथेच संपवूया. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलमध्ये नवीन असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, डाडा बाय.